राजलक्ष्मी हा काय म्हणतोय? याच्या तोंडून हे सगळं ऐकणं हे सुद्धा कल्पने पलीकडचं आहे. ही नुसती बडबड नाहीये दादासाहेब. आतापर्यंतच्या यांच्या पापांची कबुली आहे. तुम्हाला किती त्रास होत असला ना तरी आज हे सगळं ऐकून घ्यावंच लागेल दादासाहेब. बोल आर्यन, होळीच्या दिवशी काय झालं? इतकं करून सुद्धा अक्का साहेबांचं काहीच वाईट होत नव्हतं. आणि जोपर्यंत अक्का साहेबांचं बरं वाईट होणार नाही तोपर्यंत आमचं या घरात काहीच अस्तित्व नसणार. म्हणून मग माझ्या मॉमनी त्या नरपतला अक्का साहेबांची सुपारी दिली. सासूबाईंचा घरात साऱ्या सीतरारा त्यांच्या हुकुमाने वाहे पूर्व दिशेचा वारा. नरपतने सुद्धा ठरल्याप्रमाणे फायर केलं पण ती गोळी चुकून माझ्या मॉमला लागली. पण आमच्यावर डाऊट येऊ नये म्हणून मॉमनी तुमची सिंपथी मिळवली. पण अंका साहेबांनी सुद्धा त्या नरपतची सिंपथी मिळवली. नरपत आमचं नाव सांगणार म्हणून मॉमनी माझ्या फ्रेंडची हेल्प घेऊन नरपतचा सुद्धा काटा काढला. आर्यन, तू सांगितलेल्या चार उदाहरणांवरून तुम्ही काय लायकीची माणसं आहात ते मामनजीना कळलंय. आता फक्त त्यांना एवढं सांग, समीरच्या गाडीचे ब्रेक कुणी फेल केले? बोल. नाही म्हणजे बोल. म्हणजे मी केले. तू? हो. नरपत मेल्यावर अक्का साहेब स्वस्त बसणार नाहीत.